नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। कुरड्या करताना जे आपण चीक काढला आणि त्यानंतर हा जो कोंडा किंवा भुसा राहिला त्याचं काय करायचं हा प्रश्न असतो, तर हे वापरून आपण आज भुसावड्या कशा बनवायच्या ते बघतो। पहिले आपण पाणी उकळून घेतलंय या भुसावड्या बनवण्यासाठी, तर त्यामध्ये एक मोठा चमचाभर ठेचून घेतलेला लसूण घेतला, खूप असे बारीक पेस्ट नाही केलेलं, कलबत्त्यामध्ये घालून ठेचून घेतलेला लसूण। आता यामध्येच आपण लाल तिखट घालतो, साधारण एक चमचाभर लाल तिखट। तुम्हाला हवं तसं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। मीठ घालूयात सगळीपुरतं, पांढरा छान उकळी येते, मीठ घालून झालं, मीठ घालून घातलं की हिंग घालतोय आपण सगळीपुरतं। या लसणाची खूप छान चव येते या भुसावडीमध्ये, पाण्याला एक दणकून उकळी काढून घ्यायची। आता उकळत्या पाण्यात आपण हे जे कोंडा राहिला होता तो घालतो, एक 7 ते 8 मिनिट छान शिजवून घ्यायचं। तसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं। तर या ठिकाणी हे भुसवडा बनवण्यासाठीचं मिश्रण आम्ही तयार करून घेतलं, तुम्ही बघू शकता असं एकजीव झाला आणि घट्टसर गोळा झाला। आता इथे पाटावर आम्ही ते घालून घेणार आहोत। चमचाभर घ्यायचं पीठ, हाताने असं पातळसर थापून घ्यायचं, खूप जाडसर नाही ठेवायचं। या ठिकाणी आपल्या भुसवड्या थापून तयार आहे। आता हे उन्हामध्ये ठेवायचं आणि 2 ते 3 दिवस व्यवस्थित सुकवून घ्यायचं, ड्राय करून घ्यायचं। भुसवड्या आपल्या या ठिकाणी ड्राय होऊन तयार आहेत, तुम्ही बघू शकता मस्त अशा पातळसर झाल्या। आता एकतर हे तुम्ही गॅसवर भाजून खाऊ शकता, मायक्रोवेव्हला पण हे भाजू शकता थोडंसं तेल, किंवा डीप फ्राय करूनही खाऊ शकता, चवीला खूप छान लागतात हे। तर भुसवडी आपण तळून बघूयात कशी वाटते ती। पोह्यांचे पापड किंवा साबुदाणा चकली एवढी ही फुलणार नाही अर्थातच, पण चवीला खूप छान, ऑलरेडी तळतानाच एवढे छान वास होतं। पण मी शक्यतो भाजून खाणं रेकमेंड करेल, त्यातल्या त्यात मायक्रोवेवमध्ये खूप छान क्रिस्पी भाजल्या जातात या भुसवड्या। इथे मी आज सगळं होलसेलमध्ये तळतीये म्हणून भुसवडी पण तळून घेते। तर तुम्ही जर या रेसिपीज ट्राय करत असाल तर तुम्ही याचे फोटो काढायला विसरू नका। तुम्ही हे फोटो माझ्या फेसबुक पेजवर शेअर करू शकता। त्याचबरोबर मी मधुराज रेसिपी मराठीचं व्हॉट्सॲप ग्रुपही चालू केला, त्याचा फोन नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचबरोबर इथे कॅप्शनमध्ये शेअर करते। तर तुम्ही जरूर माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा आणि हे छान छान रेसिपीज ज्या घरी तुम्ही ट्राय करता त्याचे फोटो जरूर शेअर करा। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग चमचमीत रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा।